त्याच्याबद्दल मी एकच वाक्य बोलू इच्छितो, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे काही स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांना आपण अभिवादन करतोच, ते आमच्या मनामध्ये राहतात, पण त्यांनी दिलेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवणारे तुम्ही नव्या जगाचे, नव्या युगाचे, नव्या दमाचे स्वातंत्र्य सैनिक आहात। ही भूमिका, ही मानसिकता तुमच्या सगळ्या कामाकडे बघत असताना माझ्या सगळ्या सारख्या कार्यकर्त्याची होती, याच्यापेक्षा मला काय फार अधिक तुमच्या कामाबद्दल वेगळं सांगण्याची अशी काय गरज नाही असं मला वाटतं। कारण या सगळ्या मान्यवरांनी ज्या गोष्टीची एक मांडणी केली, त्या मांडणीच्या पार्श्वभूमीवरती तुमचं काम हे नव्या स्वातंत्र्य सेनानीचं काम आहे, आणि ते तुम्ही त्याच तर्फेने करतात, याच्याबद्दल संविधान संवाद समिती तुम्हाला सर्वांना सॅल्यूट करते। या संविधान यात्रेचं वैशिष्ट्य काय, दोन गोष्टींचा मी उल्लेख मुद्दाम करेन। एक तर या संविधान यात्रेसाठी पैशाचं काय केलंय हे कार्याध्यक्षाला सुद्धा राज्याच्या माहीत नाही। कारण का माहीत नाही, कारण ही यात्रा कुणीतरी पैसे देऊन आम्हाला मदत करून चालू राहिली असती तर आम्हाला ते स्वागतारच होत, आणि तसे कोणी दिले तर आम्ही त्यांचं स्वागतच करणार आहोत। पण ही यात्रा गेल्या वर्षी या संविधान संवादकाने काम करून जे पैसे मिळवले त्या पैशातून चाललेली आहे, ही पण अभिमानाची गोष्ट आहे। हे वेगळेपण आहे या संविधान यात्रेस। आम्हाला लोकांनी पैसे दिले, तुमच्या का खर्चासाठी किती खर्च झाले सांगा, हां, आणि हे पैसे आमचे काही कॉन्ट्रीब्युशन घ्या असं म्हटलं तर आम्ही त्याचं स्वागत करणारच। पण कार्यक्रम संपेपर्यंत आम्ही याबद्दल कोणाकडे पैसे मागितलेले नाहीत, कारण ह्या संविधान संवादकांनी काम करून जे पैसे काही शिल्लक ठेवलेले होते त्या पैशातून ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातून, शेजारच्या बेळगाव जिल्ह्यातल्या निपाणी या एका एक्स्ट्रा तालुक्यातून फिरून 14 दिवस काम करते आहे, सकाळी 7 पासून रात्री 12-1 पर्यंतचं काम। हे एक वेगळेपण आहे। त्याचा उल्लेख झाला नाही, ते मी मुद्दा उल्लेख करेन की या यात्रेसाठी ज्यांनी गाडी दिलेली आहे तो आमचा अब्दुल लाटेचा कार्यकर्ता विनायक माळी, त्याने फार मोठी मदत केलेली आहे। त्याने यापूर्वीही गाडी दिलेली होती आणि आत्ता 14 दिवस त्यानं त्याची गाडी या यात्रेसाठी दिलेली आहे। यासाठी गाडी मिळावी म्हणून पुन्हा ज्यांचा जयजयकार करायला नको त्यांच्याच मागं आपल्याला लागावं लागलं नाही, ही पण चांगली गोष्ट आहे आम्हाला। तर अशा काही शक्ती तयार होत आहेत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि जोपर्यंत अशा शक्ती तयार होत नाहीत, जोपर्यंत अशा शक्ती टिकत नाहीत, अशा शक्ती वाढत नाहीत, तोपर्यंत तुम्ही जे म्हणत होता त्या पद्धतीचा बदल घडण्याची शक्यता नाही। कारण आपण मिंध्यात राहून स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही, स्वातंत्र्याचा जय जयकार करू शकत नाही, म्हणून मिंधेपणा सोडून देऊन स्वतःच्या पायावरती जेवढं बळ असेल तेवढा मी उभा राहीन आणि तेवढं मी चालेन, अशी शपथ या संविधान संवादकांनी घेतलेली आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। या सगळ्यांचं जर सरासरी वय काढलं तर ते 22-23 वर्षांचं असेल असं मला वाटतं, संविधान संवादक जे आहेत, आणि माझं जर घातलं तर ते 25-26 पर्यंत होईल, म्हणजे वाढण्याची शक्यता आहे। तर हे सगळे या एकदम नव्या दमाचे कसं काय बोलायला लागले, कारण बोलण्याचे त्यांचे मार्ग सोपे करून दिलेले, भाषण व्याख्यान या सगळ्या गोष्टींना फाटा दिलेला, ती भाषणं या 14 दिवसात इतकंच जास्त ऐकायला मिळाली आम्हाला, एवढी भाषणं कुठं झाली नाही 100 कार्यक्रमामध्ये। पण अभंग म्हटला, ओव्या म्हटल्या, घोषणा मगापासून ज्या तुम्ही ऐकल्या, ह्या 100च्या 100 कार्यक्रमामध्ये ह्या सगळ्या घोषणा दिलेल्या आहेत। ते कुठंतरी पोरगं घरात जाऊन जिंदाबाद म्हणत असेल असा आम्हाला विश्वास वाटतो। घोषणा सांगितल्या आहेत, ओव्या सांगितल्या आहेत, अभंग सांगितलेले आहेत, पथनाट्य केलेले आहेत, वैयक्तिक संवाद साधलेला आहे, महिलांच्या बरोबरचा वेगळा संवाद, युवकांच्या बरोबरचा वेगळा संवाद, प्राथमिक शाळेतल्या मुलांच्या बरोबरचा वेगळा संवाद, हायस्कूलच्या बरोबरचा वेगळा संवाद, कॉलेजच्या बरोबरचा वेगळा संवाद, शिक्षकांच्या बरोबरचा वेगळा संवाद,
संस्था चालकांच्या बरोबरचा वेगळा संवाद, जनरल मॉब मधला वेगळा संवाद, दलित वस्तींच्या मधून आलेल्या युवकांचा तिथल्या लोकांच्या बरोबरचा वेगळा संवाद, इतर दलित इतर लोकांच्या बरोबरचा आलेल्यांचा वेगळा संवाद, हे सगळं वेगळं वेगळं झालेलं आहे. एकच स्टेरिओटाइप असलं सगळं भाषण या 100 ठिकाणी झालं असं नाही. ही 100 च्या 100 भाषणं ही वेगळी आहेत. मी तुम्हाला सांगतो ही 100 भाषणं वेगळी आहेत. या 100 भाषणांचे मुद्दे वेगळे आहेत. संदर्भ एक असू शकतील पण मुद्दे वेगळे आहेत. मांडण्याची पद्धत वेगळी आहे. या यात्रेचं वैशिष्ट्य आणि मला आनंद देणारं वैशिष्ट्य काय, यापूर्वी संविधानाबद्दलचं आम्ही आपण बरंच अभंग लेखन हे ते सगळं केलं, पवाड पण म्हटला, पण याच कोल्हापूरमध्ये चित्रदुर्ग मठामध्ये गेल्या रविवारी आम्ही संविधानाचं कीर्तन सादर केलं. आज पण कीर्तन सादर केलं. हां, तुरुकवाडीमध्ये सरांनी म्हटलं आम्हाला ऐकायचं आहे, पंढरपूरला जाऊन आलेल्या लोकांचं दर्शन घेतात का, तर त्यांनी जरा लांबचं बघितलंय. तसं या लोकांनी काय अनुभव सांगितले नाही, तर माझा आजचा अनुभव तुम्हाला सांग म्हणजे बदल घडू शकतो फक्त आपण तिथं उपस्थित पाहिजे. ही गोष्ट दिसते. काय दिसते? आज मी तुरुकवाडीला कीर्तनाला गेलो. त्या कीर्तनाला उभा राहत असताना आधी म्हणजे शिक्षणाधिकारी जे सुतार सर आहेत, विश्वास सुतार सर, त्यांनी माझं तिथं विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोनावरचं कीर्तन सांगितलं होतं. संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असा कीर्तनाचा विषय मी कधी केलेलं नाही. आणि या तयारी करा तुम्हाला काही अडचण नाही म्हणले आणि गेलो तिथं. मग म्हणलं संविधानावर ते कीर्तनाला सगळे सातकरी पाहिजेत. मी तिथं गेल्यानंतर ते सातकरी आले, 10-12 लोक आले, काळकरी मृदंग पेटी सगळं घेऊन, विना घेऊन. आणि त्यांचे जे प्रमुख होते ते म्हणाले कीर्तन कोण करणार आहेत. मग मी पुढं गेलो, म्हटलं मीच करणार आहे. कुठल्या अभंगावर करणार आहे? वैज्ञानिक दृष्टी मूल्य शिक्षणाचे कर्तव्य आमचे मूलभूत असं नवीन अभंग आवडले. हा काय संतांचा अभंग नाही. आणि संतांचा अभंग कीर्तनात असला तरच आम्ही उभं राहतो, नाही उभं राहत नाही म्हणाले साथीला. संतांचा अभंग असला तरच आम्ही उभं राहतो, नाहीतर आम्ही उभे राहत नाही. त्यांनी विशिष्ट त्यांच्या फडाचं नाव सांगितलं असा आमचा नियम आहे. मग 15-20 मिनिटं त्या संतांचा विचार हाच संविधानाचा विचार कसा आहे हे त्यांच्यावर आम्ही 15 मिनिटं चर्चा करून त्यांना कन्व्हिन्स केलं. मी संविधान यात्रा कशी झाली अनुभव सांगितला, जरा वेगळा अनुभव आहे. आणि ते थोडस म्हणजे अधिक म्हणजे आता वेगळा शब्द वापरायला पण अधिक निष्ठावंत म्हणूया आपण अशा पद्धतीचा तो माणूस होता. पण 15-20 मिनिटांना म्हणाला बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आता असं करा मी पहिल्यांदा पंचपदी करतो आणि तुम्हाला नंतर काय म्हणायचं ते म्हणा, मी तुमच्या मागे उभा राहतो. बस झालं आपल्याला. आणि नंतर 45-50 मिनिटाचं भाषण किंवा ते कीर्तन झाल्यानंतर ते म्हणाले अहो हे सगळं आमचंच आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण ज्या लोकांच्यात गेलो त्या लोकांना आपलं मत जी सत्यता पटवून देण्याचं काम केलं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. असे अनेक अनुभव या प्रत्येक लोकांच्या मनामध्ये अनुभवले असतील तर ही अशी अनुभव संपन्न म्हणजे या कार्यकर्त्याला यांचं वय त्यांच्या कधीतरी वाढदिवसाला 1 वर्षांनी वाढत असेल पण या 14 दिवसामध्येच काही वर्षांनी वाढलेलं असेल असं मानायला हरकत नाही. असे 14 दिवस त्यांच्या बरोबर की नाही? कारण वय काही घड्याळाच्या आणि कॅलेंडरनुसारच वय वाढतं असं नाही. अनुभवाने वय वाढतं. तुम्ही 22-25 वर्षामध्ये 30-40-35-50 वर्षाचा अनुभव घेतला असाल तर मानसिकदृष्ट्या तुमचं वय तेवढं झालेलं आहे आणि याची गरज आहे. याच बळावरती ही संविधान संवाद समिती पुढं काम करत राहील. कोल्हापूरबरोबरच पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, वर्धा, रत्नागिरी, कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा, आणखी काही गावं राहिले असेल तर सांगा. एवढ्या ठिकाणी संविधान संवाद समितीनं हे 25-26 नोव्हेंबरपासून जे सगळे कार्यक्रम केलेले आहेत त्यामुळं चांगली गोष्ट आहे. आम्ही लोकांच्या मध्ये जाऊन हे सांगण्याचा प्रयत्न करतो. लोक पण कन्व्हिन्स होत आहेत. मला आता नेत्यांनाच आवाहन करायचं आहे की आता तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. लोक बदलायला तयार आहेत. आमच्या नेत्यांनी पण एक पाऊल वेगळं लवचिक ठेवून बदलायची गरज आहे. ती बदलले नाहीत बरोबर आहे का सर? ही वस्तुस्थिती आहे. हे आम्ही हात जोडून आपल्याला सगळ्यांना सांगतो. कुठलीही संघटना आमची का अशी होत
अनेक प्रश्न आहेत, वेदनादायक प्रश्न आहेत, पण ते काय येतात मी मांडत नाही. पण नेत्याने सुद्धा कार्यकर्त्याला बळ येईल, प्रेरणा मिळेल अशी मॅच्युरिटी दाखवण्याची गरज आहे, आणि ती महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या, मी इथलं बोलत नाही आहे, मी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या नेत्याने दाखवले तर तुम्ही जो म्हणता तो आक्रमणाचा काळसुद्धा आम्ही परतवून दाखवू शकतो, याची हिंमत या संविधान संवादकाने आम्हाला दिलेली आहे. जय भारत.